हॅलो नंदाची रेसिपी पाहताय ना? बाजूला बेल आहे ती प्रेस करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. धन्यवाद. मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे आणि फुल क्रीमी दूध घेतलेलं आहे अमूलचं आणि फॅट्सवालं दूध घेतलेलं आहे. तर आता ह्याच्या आपण ना अंगुरी रबडी बनवणार आहोत. तर चला आता हे 2 पॅकेट मी रबडी बनवायला घेणार आहे आणि हे अंगूर बनवायला घेणार आहे 1/2 लिटर. तर आता आपण हे दूध पॅकेट फोडूया. त्यासाठी मी हे कढई ठेवलेली, कढईमध्ये ना थोडं पाणी टाकणार आहे कारण आपलं दूध जळू नये म्हणून. आणि आता दूध उकळायला आपण फुल गॅस करणार आहोत उकळी येईपर्यंत. ते वळायला ना उकळी आलेली आहे तर आपलं वरची साय आहे ना, सायाला आपल्याला साई जास्त येऊन द्यायची नाही तर सतत ढवळत राहा ठेवायचे. त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता 1 वाटी साखर. बिलकुल दूध ना लागून द्यायचं नाही, गॅस पासच ठेवलेले. आपल्याला ही प्रोसेसर दूध आटेपर्यंत करायची. चांगली उकळी आलेली आहे दुधाला. आपण एक पूर्ण ही वाटी साखर टाकलेली, हे वेलची पावडर टाकलेली. आता आपल्या दुधाला चांगली उकळी आलेली आहे. हे मी 2 चमचे कॉर्नफ्लावर घेतलेले आणि त्याच्यामध्ये असे 2.5 चमचे दूध पावडर आहे. आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत. एकसारखी आणि आता ह्याच्यामध्येच आपण ना हे दूध टाकणार आहोत. याला पूर्ण हलवून घेणार आहोत जेणेकरून ना याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाहीत, इतकं आपण हलवून घेणार आहोत. जरा सुद्धा आपल्याला गुठळ्या याच्यात ठेवायच्या नाही आहेत कारण हे सर्व मिश्रण रबडीच्या दुधामध्ये जाणार आहे. हे पाहताय ना हे सर्व मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे. बा अजिबात म्हणजे गुठळ्या नाही आहेत ह्याच्यामध्ये. आता हे सर्व मिश्रण आपण ह्या दुधामध्ये टाकणार आहोत. थोडं थोडं करून आपण ह्या दुधामध्ये टाकणार आहोत. त्याच्यामुळे ना आपले रबडे एकदम घट्ट होणार आहे पटकन. दुधाला एकदम थिकनेस पण यायला सुरुवात झाली. आता आपण हे साईडला ठेवून अंगूर बनवायला घेऊया. आता हे 1/2 लिटर दूध मी उकळायला ठेवलेले आहे. आता ह्याचे ना आपण अंगूर बनवणार आहोत. आता हे पहा आपल्या दुधाला ना उकळे आलेले. आता आपण त्याच्यामध्ये ना व्हिनेगर टाकणार आहोत.
दूध फाड़न अपन घेना आहोत। जो विनेगर अल विनेगर टाका नहीं तो लिंबू अल लिंबू तो रस तेने मी 3 चमचे विनेगर टाकणार आहे याच्यात। मी 2 चमचे टाकलेले अजून आपलं दूध फाटलं नाही ना आपण अजून 1 चमचा टाकून द्यायचं। विनेगर टाकल्यामुळे हे सगळं पनीर सगळं एका साईडला झालं आणि पाणी असं आता आपलं हे प्रोसेसर पूर्ण झालेले आहे व्यवस्थित। आता हे आपण ना गाळून घेणार आहोत। आता हे ना पूर्ण आपण गाळून घेणार आहोत। हे बघा आता हे आपले पनीर ना जमलेले आहे जवळजवळ 1 वाटी त्यातलं ना आपण अजून पाणी काढून घेणार आहोत। आता हे राहिलेलं पाणी ना ह्याच्यामध्ये तुम्ही गव्हाचे पिठी मळू शकता किंवा भाज्यांना सुद्धा वापरू शकता। हे पाहता ना हे आप थंड झालेलं पनीर आहे। आता आपण हे सगळं एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। एकदम घट्ट झालेले आता आपण ना त्याला एकदम असं मळून मळून पिठासारखं घेणार आहोत। एकदम त्याला ना या या हाताने ना मळून मळून घ्यायचं असं। आता हे ना आपलं हे पनीरचं गोळा बनून झालेलं आहे। आता इकडे मी पाणी ठेवलेलं आहे उकळायला पाणी पण उकळलेलं आहे। आता इकडे ना छोटे छोटे आपण बॉल्स करणार आहोत। छोटे छोटे तुकडे करून ह्याचे आपण बॉल छोटे छोटे बॉल बनवणार आहोत। आणि मग नंतर या उकळत्या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत। हे पा आता ना आपले सर्व हे अंगूर बनवून झालेले आहेत आणि इकडे पाणी ठेवलेले ते पाणी पण आपलं उकळलेले आहे। तर त्याच्यामध्ये ना प्रथम आपण साखर टाकणार आहोत। थोडीशी साखर टाकणार आहोत म्हणजे अंगूरला पण आपल्या गोड चव यायला। आणि ही 1 वेलची टाकणार आहोत आणि हे सर्व बनवलेले अंगूर आपण टाकणार आहोत। आता हे बघा हे आपले बघा हे बॉल्स पण किती मोठे झालेले आहेत। साईज आपली साईज वाढत चाललेली आहे म्हणजे बॉल्स आपले शिजत चाललेले आहेत। तर आता गॅस ना कमी करून आपण हे जवळजवळ अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहोत। मध्ये मध्ये आपण चेक करणार आहोत। त्याला आता बिलकुल हलवायचं नाही पण लावलेले हे पाहताना ही आपले अंगुरी अंगूर आपले होत आलेले हे पा साईज पण किती मोठे झालेले हे। तर गॅस ना आपण बारीक करून थोड्या वेळ 10 मिनिटांनी आपण हे गॅस बंद करून ठेवणार आहोत। हे पहा आता ना आपले अंगूर रबडी तयार आहे। अशा प्रकारे जरूर ट्राय करून पहा आणि नंदा एसके रेसिपीला लाईक करा बाजूला बेल आयकॉन प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
अशाच प्रकारे झणझणीत चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी नंदाच्या रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता हे सगळं झालेलं अंगूर ना आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे पा, आणि आपण सर्व हे मिक्स करणार आहोत. आणि आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. सर्व रबडी सर्व करायला हे पहा. आता ना आपले अंगूर रबडी तयार आहे. अशा प्रकारे जरूर ट्राय करून पहा आणि नंदा एसके रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन आहे प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे झणझणीत चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी नंदाच्या रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.